समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज आषाढ पौर्णिमेच्या या पावन मंगलमय दिनी आपल्या सारनाथ बुद्धविहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवणकरून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमचं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिष्ठेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिष्ठेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आपल्या या सारनाथ बुद्धविहारामध्ये वाघनगर परिसर व संपूर्ण जळगाव शहरातील विविध नगरांमधून आलेले श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, फार मोठ्या संख्येने आपण इथे आलात आणि यावर्षीचा हा जो वर्षावास आहे, या वर्षावासाचं अधिष्ठान या सारनाथ बुद्धविहारामध्ये आम्ही करणार आहोत। 15-20 दिवसापूर्वी आम्ही आलो होतो, तर 15-20 दिवसापूर्वी म्हणजे काहीच नव्हतं, फक्त असं आपल्याला शेड दिसत होतं। आज 15-20 दिवसानंतर बघा खूप सारं परिवर्तन आहे आणि 3 महिन्यामध्ये इथे जे परिवर्तन होईल तो भाग वेगळा असेल। तुम्ही पुन्हा असं म्हणसाल की अरे आषाढ पौर्णिमेला आम्ही आलो होतो तेव्हा वेगळं दिसत होतं, आता मात्र वेगळंच दिसत आहे, कारण आपण सर्व श्रद्धावान आहात। दानपुण्य दानपारमी पूर्ण करण्यासाठी आपण आतुरलेले आहात, कारण दानाशिवाय धम्म नाही, दानाशिवाय पुण्य नाही, दानाशिवाय कुशल कर्म नाही। आणि त्यामुळे मी असं म्हटलं की येऊ द्या, येत असेल तर येऊ द्या, कारण ते पुन्हा निर्माण होईल ते सांगता येत नाही। ऐक ना, आता इच्छा उत्पन्न झाली काही क्षणामध्ये बदलू शकते, जाऊ द्या वाटते, गेला का आता गेला वेळ, जाऊ द्या मग सोडून द्या, म्हणून म्हटलं पाहिजे येऊ द्या, येत असाल तर येऊ द्या। महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बाबासाहेब असं म्हणतात की धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी, सामाजिक कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा धम्मकार्यासाठी आपण दान केला पाहिजे। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, आपण दान दिलं पाहिजे, देणार आहात आणि देत राहावं, कायमस्वरूपी देत राहावं, जोपर्यंत मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत जरी आपल्याला वेळ आला दान देण्याचा, तरीसुद्धा आपण ते दान पुण्य केलं पाहिजे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, संपूर्ण विश्वामध्ये आजची ही पौर्णिमा वर्षावास पौर्णिमा म्हणून संपन्न होते, गुरुपौर्णिमा म्हणून संपन्न होते। धम्मचक्र पवतन सूत्रांचा उपदेश भगवंताने आज दिल्यामुळे त्या ठिकाणी धम्मचक्र गतिमान म्हणून सुद्धा या पौर्णिमेला आज अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे। आणि त्यामुळे आज आपल्या या बुद्धविहारामध्ये
रोज आणि रोज वेगवेगळ्या विषयावरती देशना आपल्याला सर्वण करायला मिळणार आहेत. जे अन्य बांधव येऊ शकत नाहीत त्यांना यूट्यूबवर सुद्धा म्हणजे प्युरिटी ऑफ माइंड आपल्या या चॅनलवरती रोज ज्या काही धर्मदेशना होतील त्या धर्मदेशना आपण पुन्हा त्यांना अपलोड करणार आहोत. त्यामुळे जे कोणी येऊ शकत नाही त्यांना सुद्धा ह्या धर्मदेशना ऐकायला मिळतील. मला सांगायला आनंद वाटेल की 15 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही संविधान नगर मैत्रेय बुद्धविहारामध्ये जी धर्मदेशना दिली होती तर आज ती धर्मदेशना मला वाटतं 8 का 10 दिवस जास्तीत जास्त झाली असतील 30,000 लोकांपर्यंत गेलं. म्हणजे तुमच्या संविधान नगर आणि मैत्रेय बुद्धविहार 30,000 लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर त्यामुळे काही चिंता नाही, आपलं संपूर्ण विहार महाराष्ट्रापर्यंत जाणार आहे, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे आणि त्यामुळे विहाराची प्रगती नक्कीच होईल. काल बोलता बोलता मला कोणीतरी म्हटलं की भंतेचे पाऊल लागले आमच्या विहाराचा काय अपलट झाला, ऐक नाही म्हणजे आणि खरोखरच आहे. जेव्हा आपण आलो ऐक आय एस असं पूर्ण होतं, आज बघा सुंदर आहे आणि मला खात्री आहे की 3 महिन्यानंतर इथे सर्व काही सुशोभीकरण होईल. अत्यंत सुंदर असं विहार 3 महिन्यामध्ये निर्माण होणार आहे कारण ती आपली पारमिता आहे आणि ती पारमिता आपण पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. 3 महिन्यापर्यंत आपण बरेच लोक नवीन आहात तर नवीन असल्या कारणाने सुरुवातीला मी असा संकल्प केला होता की 80 अग्रसरावकांच्या संदर्भामध्ये आपण सर्वांना धर्मदेशना देता येईल. म्हणजे चरित्रात्मक दृष्टिकोनातून चरित्र जर आपल्याला माहीत झालं, माता विशाखेचं चरित्र प्रेरणादायक आहे, अनाथपिंडकाचं चरित्र प्रेरणादायक आहे, अनेक प्रकारचे चरित्र प्रेरणादायक आहे, परंतु मग काही चर्चा अंती असं लक्षामध्ये आलं की लोकांना तर बेसिकच माहीत नाही आणि जर पायाच माहीत नसेल तर म्हणजे वर जाऊन काही उपयोग नाही. त्यामुळे बेसिकली आपण अगदी अरंगपासून शब्दशः अरंगपासून पंचशील असेल, अष्टशील असेल, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, बुद्धपूजा, संकल्प हे सर्व काही आपण त्या ठिकाणी शिकवणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे महत्त्वपूर्ण तत्व आहे जसं दानपारमिता आहे, 4 आर्यसत्य आहे, आर्यअष्टांगिक मार्ग आहे, प्रत्युत्तर सत्वाद सिद्धांत आहे, दुःख आणि अनात्म सिद्धांत आहे, म्हणजे वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला धम्मदेशना ऐकायला मिळणार आहे. आता तो भाग वेगळा की ज्यांना ज्याची भूक असेल, ज्यांना जेवढी भूक असेल तेवढे ते ग्रहण करतील. जेवढी भूक तुमची अधिक असेल तर त्याला तुम्ही ग्रहण करू शकता. आपल्या म्हणजे जुन्या भाषेमध्ये असं म्हणतात ज्यांचा पदर जे चांगला आहे, पदर समजते ना, ज्यांचा पदर चांगला आहे त्या पदरामध्ये भरपूर काही घेऊन जाता येते, पण ज्यांचा पदर फाटका आहे त्याला काय आपण करू शकत नाही. ते शिवून तुम्हीच घरून आणायचा आणि त्या पदरामध्ये इथे येऊन घेऊन जायचं. त्यामुळे खूप चांगली संधी तुम्हाला प्राप्त होणार या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये, कारण वर्षावास बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी, बौद्ध संस्कृतीचा विकास होण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी वर्षावास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वर्षावास धम्म आचरण करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काही काही लोकांना असं वाटतं की मग वर्षावासामध्ये फक्त धम्म आचरण करायचं असतं का? काल एका उपासकांनी मला प्रश्न केला, भंतेजी म्हणे वर्षावास तर महिलांसाठी असते म्हणे. म्हणलं महिलांसाठी असतं, कुठं वाचलं तुम्ही महिलांसाठी वर्षावास असते? मी म्हटलं वर्षावास ना महिलांसाठी असतो ना पुरुषांसाठी असतो, वर्षावास हा भिक्षूंसाठी असतो. ना महिलांसाठी आहे ना पुरुषांसाठी आहे, वर्षावास हा भिक्षूंसाठी आहे. वर्षावासामध्ये भिक्षूंनी ध्यान मनन चिंतन करावं, एका ठिकाणी राहावं आणि ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भंतेंच्या संपर्कामध्ये येतील तर त्यांना भंतेंनी उपदेश करावा, अशा प्रकारे वर्षावासाची संकल्पना आहे. आणि त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये श्रद्धा संपन्न उपासक उपासिका उपोषण शीलाचं पालन करून आपल्या जीवनामध्ये दान पुण्य करून प्रज्ञेचा अभ्यास करून महान आणि असीम असं पुण्य संपादन करू शकतात. म्हणजे वर्षावासामध्ये केवळ धम्म आचरण करणे, भिक्षूंची सेवा करणे, दान पुण्य करणे, विहारामध्ये येणे, 3 रत्नांच्या गुणाचं स्मरण करणे हे आपलं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. जर आपण स्वतः आणि ह्या ज्या काय सर्व गोष्टी आपण करत असतो ह्या दुसऱ्यांसाठी करायच्या नसतात,
किंवा त्या दाखवण्यासाठी करायच्या नसतात, आपल्या स्वतःचं कल्याण होण्यासाठी, स्वतःचं मांगलिक होण्यासाठी, आपल्या स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे भगवंताचा धम हा नैसर्गिक आहे. निसर्गामध्ये जी प्रसन्नता आहे, पावसाळ्यामध्ये निसर्गामध्ये प्रसन्नता असते, सर्वीकडे निसर्ग प्रसन्न असतो, आणि या प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या मनाला सुद्धा प्रसन्नतेचा एक ॲटोमॅटिकली नैसर्गिक दृष्टीने ती आपल्या चित्ताची अवस्था झालेली असते. आणि त्यामुळे या प्रसन्न अवस्थेमध्ये, प्रसन्न चित्तामध्ये आपण चांगल्या प्रकारे धम्माचं बीजारोपण केलं पाहिजे. एखादा शेतकरी बघा, कुशल शेतकरी, ज्ञानी शेतकरी, प्रज्ञावान शेतकरी शेतीची मशागत करतो, नांगरतो, वखरतो, डवरतो, काडी कचरा काढतो आणि त्यामध्ये पेरणी करतो, त्याला चांगल्या प्रकारचं पीक उत्पन्न होते. भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं मन सुद्धा शेती आहे, मनुष्याचं मन सुद्धा शेती आहे. आणि मनुष्याच्या मनामध्ये असणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारे आपल्या मनातील तण आहे, मनातील विकार आहे, मनातील निवरणे आहेत. भगवंत असे म्हणतात की या सर्व प्रकारच्या विकाराला आपल्याला नष्ट करायचं आहे. आणि त्यामुळे या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये उपासक आणि उपासकांनी सुद्धा, म्हणजे उपासिकांनी सुद्धा आणि उपासकांनी सुद्धा त्या ठिकाणी धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. महिलांनीच केलं पाहिजे असं नाही आहे. पुण्य नाही का? पुरुषांना पुण्य पाहिजे नाही का? पुरुषांना कुशल कर्म पाहिजे नाही का? मला तर असं वाटते महिलांपेक्षा त्यांनाच जास्त गरज आहे, पुरुषांनाच जास्त गरज आहे महिलांपेक्षा. कारण पुण्यकर्म कोणाला नको आहे, पुण्यकर्म हे सर्वांनाच आवश्यक आहे. आणि त्यामुळे दुसऱ्याच्या, माझी पत्नी करते, मला काय करायचं आहे, त्यांचं त्यांच्यासोबत, तुमचं काय, त्यांचा पुण्याचा घडा भरत आहे, तुमचं काय. तर त्यामुळे आपण अशी दिरंगाई करू नये, आपल्यासमोर नेहमी आदर्श असला पाहिजे नकुल माता आणि नकुल पितांचा, आपल्यासमोर नेहमी आदर्श असला पाहिजे राजा प्रसेनजीताचा, आपल्यासमोर नेहमी आदर्श असला पाहिजे अनाथ पिंडकाचा, आपल्यासमोर नेहमी आदर्श असला पाहिजे माता विशाखेंचा. आणि त्यामुळे धम्म अनुसरण करणे, धम्माचं आचरण करणे आपली नैतिक गरज आहे, नैतिक कर्तव्य आहे. मग धम्म आचरण कशासाठी करावं, कोणासाठी करावं? तर भगवंत असे म्हणतात की धम्म आचरण हे स्वतःसाठी करावं, स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी धम्म आचरण करावं. बाबासाहेब सुद्धा म्हणतात बघा, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे. या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये जर तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर तुमचं मन मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. धम्म आचरणामुळे मनुष्याचं मन मजबूत होते. धम्म आचरण हे मनुष्याचं एक बल आहे, शक्ती आहे. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जर धम्माचं बल असेल, धम्म श्रवण करण्याचं बल असेल, धम्म सांगण्याचं बल असेल, तर मनुष्य कोणत्याही प्रकारची गोष्ट सहजपणे करू शकतो. आता हे जे बोलत आहे मी पाचव्यांदा बोलत आहे, म्हणजे सकाळपासून पाच वेळा, ही पाचवी वेळ आहे. आणखी एकदा एका ठिकाणी जायचं आहे, म्हणजे 7 ते 8 पर्यंत. म्हणजे आपल्यामध्ये जर तळमळ असेल, सकाळी 4 वाजता उठलो, 12:30 ला झोपलो, 12:30 ला एक कविता लिहिली आजच्या पूर्णिमेच्या निमित्ताने, 12:30 ला झोपलो, 4:30 उठलो, दिवसभर फिरत आहे. कशामुळे? फक्त धम्म बल असल्यामुळे. धम्माचं बल जर आपल्यामध्ये असेल तर सहज कुठलीही गोष्ट आपण करू शकतो, सहज ती गोष्ट करू शकतो. आणि धम्मबलाचा तुमच्या समोर आहे बघा, तुमचं बल आहे, तुमची पारमिता आहे, तुमचं सील चांगलं आहे, म्हणून लगेच एवढं मोठं म्हणजे काम झालेलं आहे. आणि त्यामुळे आपलं स्वतःचं एक नैतिक असं कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो, मी स्वतः काय करू शकतो. म्हणजे इतर कोण काय करेल, कसं करेल, कशा प्रकारचं करेल याचं चिंतन मन करू नये. भगवंत असे म्हणतात, जुने लोक असे म्हणायचे, दुसऱ्यांचे वासाटे कधी मोजू नये. म्हणजे घराचे वासाटे म्हणजे बल्ल्या असत बघा घराला, तर त्या घराच्या बल्ल्या दुसऱ्यांच्या कधी मोजू नये. आपल्या घराला किती बल्ल्या आहे म्हणजे त्याचा अर्थ की आपलं घर किती मजबूत आहे, दुसऱ्याचं घर मजबूत किती आहे बघण्यापेक्षा आपलं घर किती मजबूत आहे याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. मग मी किती कुशल कर्म करत आहे, मी किती पुण्यकर्म करत आहे,
मी किती दानपरामिता माझी पूर्ण आहे, मी किती शिलाचं पालन करतो, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टीचं चिंतन मनन आपण नेहमी केलं पाहिजे, सातत्याने केलं पाहिजे. कारण भगवंताचा धम्म हा प्रॅक्टिकली आहे. गोडगळ्याने आपण वंदना म्हटली, गोडगळ्याने आपण पंचशील म्हटलं, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, भगवंताला फुलं ठेवले, अगरबत्ती मेणबत्ती लावली, झालं माझं कल्याण, असं जर म्हटलं ते काय कल्याण होणार नाही. भगवंताला तुम्ही फुलं व्हा, भगवंताला तुम्ही अगरबत्ती लावा, मेणबत्ती लावा, भगवंताचा स्वीकार करत नाही आणि अस्वीकार सुद्धा करत नाहीत. आपण आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी, भगवंताच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण करत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, सो धम्मं पश्यति सो मं पश्यति, म्हणजे जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. जर धम्माला जर आपण बघितलं असेल तर भगवंत असे म्हणतो, तुम्ही प्रत्यक्ष रूपाने मला पाहत आहात. धम्माला पाहत असेल म्हणजे धम्माला जाणत असेल, धम्माला समजून घेत असेल, धम्माचं आपण अनुसरण करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपलं मंगल होऊ शकते, आपलं कल्याण होऊ शकते. आजची ही आषाढ पौर्णिमा आहे, आषाढ पौर्णिमेचं विशेष महत्त्व सकाळपासून मी सांगतच आहे. आणि त्यामुळे धम्म आचरण कशा प्रकारे करावं या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत तुम्हाला ही संधी आहे, 3 महिन्यापर्यंत. आणि तुम्ही जर कोणी, आता बरेच लोक जुने उपासक उपासिका आहेत तर चॅनलला फॉलो करतात, संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मला लोक असं म्हणलं की म्हणजे तिथे जळगावला का आहे, म्हणलं जळगावला काय म्हणजे नाही म्हणे एवढे इकडे विहार सोडले औरंगाबादचे, या औरंगाबादमध्ये एवढे उपासक आहेत, एवढे विहार आहे, तुम्ही जळगावला कशाला चालले, म्हणलं जळगावला सुद्धा उपासकच आहे. आणि त्यामुळे जळगावला मी जाणार आहे. आणि विशेष रूपाने इकडे भिक्खूंची संख्या कमी आहे, आपले भंते जे सुगतवंश महाथेरो अनेक वर्षापासून राहतात, काही भिक्षू राहतात, संघरत्नमध्ये सुद्धा राहतात, आणि या भागामध्ये भिक्खूंची संख्या फार कमी आहे. त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार जसा पाहिजे किंवा जसा असायला पाहिजे तशा प्रकारचा नाही आहे. आणि त्यामुळे आमचा संकल्प असतो, आमच्या चांगले म्हणजे मायबाप आहे तिकडे जरा जास्त जीव लावणारे, त्याच्यामुळे मग त्यांचा आग्रह असतो, आम्हाला जरा यावं लागतं. आणि ही एक आत्मीयता आहे, हे प्रेम आहे, जीव आहे, आपुलकी आहे. कारण बाबासाहेबांचा धम्म मिशनचं काम आपल्याला करायचं आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान आपल्याला करायचा आहे. आणि त्यामुळे जसं हे बोलताना बोलले की आपापले हे वेदय सोडले पाहिजे, हे सोडलं पाहिजे, ते सोडलं पाहिजे, खरंच सोडलं पाहिजे. कारण जोपर्यंत ते आपण सोडत नाही तोपर्यंत आपली स्वतःची प्रगती होणार नाही. माझ्या फार अल्प इच्छा आहे, म्हणजे तुम्हाला इथे आता मी राहणार आहे त्यामुळे सांगत आहे, माझ्या फार अल्प इच्छा असं कुणी गृहित धरू नये की भंते जे आले म्हणजे बाबा आता काय करावं लागतं की काहीच करावं लागते, काहीच द्यावं लागतं की बिलकुल काहीच करायचं नाही आणि काहीच द्यायचं नाही. फक्त साधं एका वेळचं भोजन, त्याच्यामध्ये तेलकट चालत नाही, त्याच्यामध्ये तुपट चालत नाही, तळलेलं चालत नाही, एकदम साधं. तुम्ही ज्वारीची भाकरी द्या, बाजरीची भाकर द्या, मुगाचं वरण द्या, एखादी भाजी द्या, कार्यक्रम फिनिश. सकाळी काय लागत नाही, संध्याकाळी काही लागत नाही, एक वेळ फक्त भोजनदान द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्या फार गरजा आहे, तुम्ही मला दान द्या का नका देऊ मला काही फरक पडत नाही आहे. म्हणजे दुसऱ्यासारखा विषय नाही आपला, ऐक ना बाबा, भोजनाला गेलं की दान दिलंच पाहिजे असा बिलकुलही विचार नाही करायचा तुम्ही. कारण महाराष्ट्रभर महाराष्ट्रातून आम्हाला दान, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. म्हणजे तुम्ही दिलंच पाहिजे ना असाही विषय नाही आहे, पण तुम्ही असं मनावरती ओझं नका. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, एकदा एक उपासक भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणले की भगवान मी फारच दुःखी आहे, मी फार दुःखी आहे भगवान, माझ्या जीवनामध्ये फार दुःख आहे भगवान, मी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्येने ग्रस्त आहे भगवान, मला काही विचारायचं आहे, मला तुम्ही मार्गदर्शन करता का? भगवान म्हणाले हो मार्गदर्शन करतो आणि चल माझ्यासोबत. भगवंत त्याला सोबत घेऊन गेले, भिक्षाटनासाठी भगवंत जात होते आणि तो सुद्धा सोबत भगवंताच्या गेला. भगवंताच्या सोबत जात असताना एका रस्त्यामध्ये एक छोटासा दगड पडला होता. भगवंत असे म्हणतात की हा जो दगड आहे हा दगड जरा उचल, उचलतो आणि तो भगवंताच्या सोबत सोबत चालतो. त्याला असं वाटलं आता तरी भगवंत म्हणतील फेकून दे दगड, थोड्या वेळानं म्हणतील. भगवंत काय म्हणत नाही, भगवंत चालतात, भगवंत भिक्षाटन करतात, भिक्षाटन करून भगवंत रिटर्न येतात, पुन्हा परत येतात. त्याला असं वाटतं की भगवंत म्हणतात कधी की दगड फेक,
तो वाटच पाहतो आणि शेवटी मात्र त्याला त्या वेदना असह्य होतात. ते म्हणते की भगवान याला कुठं फेकू, भगवंत आरतीया जवळ आणखी आहेस का म्हणतात. मला आवडलं तू फेकून दिलं काय की, म्हणजे तुला जर ओझ होत आहे तर याला तू फेकून दे ना, म्हणजे तुला फक्त मी उचलाय सांगितलं होतं, तुला सोबत घेऊन ठेवण्यासाठी ते सांगितलं नव्हतं. असे ओझ घेऊन अनेक लोक फिरत आहे, आपल्यामध्ये ओझ घेऊन फिरणारे आहे. लय ओझ असते आपल्याकडे, रागाचं ओझ, द्वेषाचं ओझ, मीपणाचं, अहमपणाचं, गर्वाचं, मला काय करायचं, मी काय करू, मीच करतो, माझ्याशिवाय कोणीच करत नाही, हे करतच नाही, ते येतच नाही, आणि इलाच लय येते का, मला माहित आहे तू किती आहे बाई असं लय धम्मधम्म करायली का, आता 2 दिवसापूर्वी करायली, एवढे दिवस तर तिकडे चालली होती, असं म्हणतात लोक, असं म्हणतात माया, टोचून टोचून बोलतात, विहारामध्ये येणाऱ्या लोकांना टोचून टोचून बोलतात, असं बिलकुल नाही केलं पाहिजे. धम्म आचरण करताना आपल्या स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, स्वतःचं आपण चिंतन मनन केलं पाहिजे. मी माझं स्वतःचं कल्याण करणार आहे, मी माझं स्वतःचं मंगल करणार आहे, कोण काय करते कोण काय नाही करत याचा बिलकुल आपण विचार केला नाही पाहिजे. कारण हेच धम्म आहे, हेच तत्व आहे. भगवंत असे म्हणतात, आत्ताही अतोल नातो कोई नातो परोशिया, या संसारामध्ये कोणीच कोणाचा मालक नाही, आपण स्वतःचे मालक स्वतः आपण बनत असतो, कोणी कोणाचा मालक नाही. आपण विचार करत असेल हा माझा मालक तो माझा मालक, बिलकुल कोणी कोणाचा मालक नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की आमचे मालक बिलकुल नाही आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या आमच्या मालकी ते बिलकुल नाही आहे. कोणी कोणाचा या संसारामध्ये मालक नाही आहे. जेव्हा राजा प्रसंजित मल्लिकाराने राजाकडे जाते, ते महाराज खरं सांगा बरं, मल्लिकाराने महाराज खरंच सांगा बरं, तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता. मल्लिकाराने मनात विचार करते, ध्यान साधना करता, कारण दोघे ध्यानी असतात, राजा प्रिन्स सुद्धा ध्यान साधना करत असतो, मल्लिका सुद्धा ध्यान चिंतन करते. म्हणजे जसा मल्लिकेच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो तसाच विचार राजा प्रसिद्धाचा सुद्धा मनामध्ये विचार उत्पन्न होतो. राजा सुद्धा मनामध्ये विचार करतो की मी आज माझ्या पत्नीला राणीला विचारतो की तू खरं प्रेम कोणावर करते, आणि मल्लिकेला सुद्धा असं वाटतं की आज मी राजाला विचारणार आहे की तुमचं खरं प्रेम कोणावर आहे, आणि एकमेकांना विचारतात की महाराज मल्लिका म्हणते तुमचं खरं प्रेम कोणावर आहे. तो म्हणतो मी सुद्धा हाच तुला प्रश्न विचारणार आहे की तुझं खरं प्रेम कोणावर आहे. तेव्हा मल्लिका म्हणते, म्हणजे राजा म्हणतो, कारण तिने अगोदर विचारलं की अगोदर प्रश्न उत्तर द्यावं लागते, कारण मी अगोदर विचारलं तर मग तुम्ही उत्तर द्या नंतर मी देते. राजा म्हणतो खरंच सांगू का, ती म्हणते खरंच सांगा महाराज. मल्लिके खरंच सांगतो माझं प्रेम फक्त माझ्यावर आहे, माझं प्रेम फक्त माझ्यावर आहे. मल्लिका म्हणते महाराज अगदी बरोबर आहे, माझं प्रेम सुद्धा फक्त माझ्यावर आहे. हे म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो, आताही अथो नातो कोई नातो परोशिया, या संसारामध्ये कोणी कोणाचा मालक नाही, हे व्यावहारिक कर्तव्य आहे. हे व्यावहारिक कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचे असतात, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, चिंतन मनन केलं, तर आपले कर्म हे आपल्या सोबत असतात. आपण कोणाला उसने देऊ शकत नाही. उसनवारी जशी आपण पैशाची करतो, वस्तूंची करतो, कर्माची उसनवारी बिलकुल इथे चालत नाही. जो करेल तो भरेल हा निसर्गाचा नियम आहे, आणि नेहमी निसर्गावरती अवलंबून असलं पाहिजे. निसर्गाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की जो करणार आहे तो भरणार आहे. आपण कोणाची वाट बघू नये की त्याला त्या कर्माचा परिणाम मिळेल. भगवंत असे म्हणतात की तुम्ही म्हणल्यामुळे कोणालाही कर्माचा परिणाम भोगावा लागत नाही किंवा मिळत नाही. ज्याच्या कर्माची फळ, जसं उदाहरण देताना भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे मनुष्य अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, वाईट कर्म करणारा मनुष्य अत्यंत आवडीनं करत असतो, वाईट कर्म करणारा मनुष्य अत्यंत आवडीनं करत असतो, परंतु जेव्हा त्याला फळं मिळतात, जेव्हा त्याला फळं मिळत असतात, तेव्हा मात्र तो रडक्या मनाने ते फळं भोगत असतो. आणि त्यामुळे मधमाशीचा गुण आपण धारण केला पाहिजे. मनुष्याने आपली प्रज्ञा विकसित करून मधमाशीचा गुण आपण धारण केला पाहिजे. काय करते मधमाशी, ऐक ना, फुलामध्ये बसते, फुलातील छोटे छोटे परागकण एकत्र करते, आणि ते परागकण एकत्र करून शेवटी मात्र अशा प्रकारचा शहद निर्माण करते की त्यामध्ये केवळ आणि केवळ गोडवा असतो. कुठेही कुठला पण तुम्ही थेंब घ्या, केवळ गोडवा आणि गोडवा असतो, अगदी उसाप्रमाणे. ऊस तुम्ही कुठलाही खा, वरच्या भागाचा खा, मध्यम भागाचा खा, शेवटचा खा,
तो गोड आणि गोड असतो, अगदी धम्माचा रस सुद्धा तसाच आहे. धम्म रस, धम्माचं तुम्ही अनुसरण करसाल, धम्माचं तुम्ही आचरण करसाल, सुरुवातीला सुद्धा ते सुखदायक आहे, वर्तमान काळामध्ये सुखदायक आहे आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा तुम्हाला ते सुखदायक राहणार आहे. त्यामुळे धम्म रस चाखण्याचा तुम्ही प्रयत्न करा. 3 महिन्यापर्यंत एक सुवर्ण संधी तुम्हाला हे 3 महिन्याच्या धम्मदिष्णेच्या कार्यक्रमासाठी या वर्षावासाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही सातत्याने या 3 रत्नाचं अनुसरण करसाल, सातत्याने 3 रत्नाला जर आपण जाणसाल, समजून घेसाल, तर खरोखर आपले जे मानसिक विकार असतात, कारण मनुष्य दुःखी आहे बघा, क्षणाक्षणाला मनुष्य दुःखी आहे, पावलो पावली मनुष्य दुःखी आहे. ज्यांच्यासोबत धम्म आहे, ज्यांच्यासोबत धम्म तत्वज्ञान आहे, तर तो मनुष्य सुखी आहे. बहुतांश लोक दुःखी पाहायला मिळतात. आता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो, अनेक लोक दुःखी आहे. एवढे लोक दुःखी आहे की त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. बाहेरून जेव्हा आम्ही लोकांकडे जातो, चांगला बंगला असतो, 1 कोटीचा 2 कोटीचा बंगला असतो, चांगल्या प्रकारचं एकदम VIP फर्निचर असते, अत्यंत सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतात, परंतु जेव्हा जवळ बसतात, माता भगिनी जवळ बसतात, आई बाबा जवळ बसतात, आणि जवळ बसल्यानंतर अगदी रडक्या चेहऱ्याने म्हणतात, भंतेजी फार आम्ही दुःखी आहोत. मग आम्हाला असं वाटतं बा एवढं मोठं आहे, कारण तुम्ही ज्याला सुख म्हणता ना, मग एवढं मोठं आहे, मग तुम्ही दुःखी कसे आहात? ते म्हणतात, भंतेजी सर्व मुलगा नोकरीला आहे, मुलगी नोकरीला आहे, सून नोकरीला आहे, सगळे नोकरीला आहे, परंतु भंतेजी आमच्याकडे कोणीच राहत नाही, आमच्याजवळ कोणीच राहत नाही, आमची सेवा कोणी करत नाही, आम्ही फार दुःखी आहो, कष्टी आहो. भगवंत असे म्हणतात की तुम्ही जसं पेराल तसं ते उगवणार आहे. अनाथ पिंडक एवढा मोठा दानी होता, आपल्या मुलाला त्याने धम्माचे संस्कार लावले. नेहमी धम्मदिष्ठेमध्ये मी सांगतो, सुरुवातीला तो बिलकुल धार्मिक नव्हता, परंतु त्याला कारशापणाचं पैशाचा लोभ देऊन 1 कारशापण 2 कारशापण 10 कारशापण 100 कारशापण अशा प्रकारे भगवंताकडे त्याला जाण्यासाठी सांगितलं. भगवंताचा उपदेश त्याने श्रवण केला, तो परिवर्तन त्याच्या चित्तामध्ये त्याने करून घेतलं. म्हणजे मात्या पित्यांची ती जबाबदारी आहे. तुम्हाला असं जर वाटत असेल की माझ्या मुलांनी माझी सेवा करावी, माझ्या मुलांनी माझी सेवा करावी, त्यांनी चांगल्या प्रकारचं माझं संगोपन करावं, तर तुम्ही तशा प्रकारे धम्माचं बीजारोपण त्यांच्यामध्ये करा. कारण बाबासाहेब असं म्हणतात की किमान दर संडेला तुम्ही विहारामध्ये गेलं पाहिजे. मग विहारामध्ये गेलं पाहिजे तर बाबासाहेब काय म्हणाले, आपल्या मुला बाळासह विहारामध्ये गेलं पाहिजे. आपण विहारामध्ये येतो, आपले मुलं TV पाहतात, आपण विहारामध्ये येतो, आपले लेकरं मोबाईल पाहतात, कारण आपण विहारामध्ये येतो, मुलांना आपण कधी म्हणतच नाही, त्यांना कधी आपण संस्कार देत नाही, आणि त्यामुळे लेकरांवरती सुद्धा आपण संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तुमचं स्वतःचं सुख आहे, स्वतःचं कल्याण आहे, आणि पती पत्नी आपण दोघांनी मिळून सुद्धा धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. त्यामुळे बांधवांनो, ही अत्यंत चांगल्या प्रकारची एक संधी तुम्हाला आहे. या संधीचा तुम्ही सदुपयोग घ्या, तुम्ही लाभ घ्या, आणि त्यामुळे सातत्याने या 3 महिन्यापर्यंत तुम्हाला भगवंताची देशना ऐकायला मिळणार आहे, तुम्हाला पुण्यकर्म करायला सुद्धा मिळणार आहे, आणि त्यामुळे दानपुण्य आपण सदा सर्व काळ करावं. शील पालन आपण जसं उपोषित शील आहे, तसं आजची पौर्णिमा आहे, आता आपली सुरुवात असल्या कारणाने उपोषित शील सुद्धा सकाळी आपल्याकडे संस्कार होईल. जे जे काही उपोषित असतील त्या निमित्ताने आपण सकाळी सुद्धा उपोषित शील आपल्या विहारामध्ये सुद्धा आपण ग्रहण करूया. कारण उपोषित शील भारी जोपर्यंत तुम्ही बनत नाही, उपोषित शीलाचं महत्व जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होणार नाही, तुमचं मंगल होणार नाही. पंचशीलचं तर आपण पालन करावंच करावं, परंतु उपोषित शीलाचं सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये संधी उपलब्ध होते, कारण माणसाचं मन एवढं चंचल आहे, म्हणजे कधी केव्हा कुठे मनुष्याचं चित्त भटकेल हे आपण सांगू शकत नाही, कारण एका क्षणाला असंख्य विचार आपलं मन करू शकते. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे माकड आहे, माकड जसं एका फांदीवरती राहू शकत नाही, अगदी तशा प्रकारे आपलं मन, आपलं चित्त एका विषयावरती टिकू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो, अगदी त्या क्षणी तेव्हाच ते कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून म्हटलं मी द्या, कारण सांगता येत नाही पुन्हा बदलेल मन. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, हे का म्हणतो असं मी, कारण खरंच आहे, खरंच आहे. मी नेहमी सांगत असतो
जेव्हा ज्या क्षणी आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो त्या क्षणी ते कर्म केलं पाहिजे, त्या क्षणी ते कर्म केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं दान कर्म करायचं, बिलकुल त्या क्षणी दान कर्म करायचं. तुम्हाला असं वाटलं शील पालन करायचं, बिलकुल त्या क्षणी शील पालन करायचं. तुम्हाला असं वाटलं एक पाच मिनिटं मला अनापान सतीची भावना करायची, बिलकुल सगळे कामं सोडून द्यायचे, त्या क्षणी पाच मिनिटं अनापान सती करायची. तुम्हाला असं वाटलं मंगलमैत्री मला करायची आहे, बिलकुल त्या क्षणी मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो त्या क्षणी जर ते कर्म केलं तर त्याचा लाभ अधिक पटीने होत असतो. जसं मी नेहमी सांगतो भगवंत श्रावस्तीमध्ये धम्मदेशना देत होते, कारण पूर्वीच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ धम्मदेशना असायच्या. भगवंत सकाळी सुद्धा धम्मदेशना देत असत, संध्याकाळी सुद्धा धम्मदेशना देत असत. आणि अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की भगवंत धम्मदेशना देत असताना भगवंत म्हणायचे की सारिपुत्र माझी जरा पाठ दुखत आहे, माझी रात्री पाठ दुखत आहे, आता तुम्ही धम्मदेशना करा. कारण भगवंत कंटिन्यू धम्मदेशना देत असत. या प्रसंगी सुद्धा भगवंत देशना देत होते. आणि अनेक लोक, कारण भगवंत कंटिन्यू काय श्रावस्तीमध्ये राहत नव्हते, वेगवेगळ्या भागामध्ये भगवंत राहत होते, तर जेव्हा जेव्हा भगवंत श्रावस्तीमध्ये येत होते तेव्हा तेव्हा अनेक लोक भगवंताची देशना श्रवणकडे सरळ जात असत. एक अत्यंत गरीब कुटुंब भगवंताची देशना श्रवण करण्याचा मनामध्ये विचार उत्पन्न होत करतात आणि त्यांना वाटतं की धम्मदेशना आपण सुद्धा केली पाहिजे. कधी कधी बघा मनुष्य धम्म देशना श्रवण करण्याची इच्छा असून सुद्धा श्रवण करू शकत नाही. कधी कधी इच्छा असते पण करू शकत नाही, कधी कधी संधी असते परंतु मनुष्याची मानसिकता तशी नसते. हे दोघेही पती पत्नी अत्यंत धार्मिक असतात, परंतु पूर्वीच्या काळामध्ये कदाचित असं असू शकते, जसं तुम्ही बसण्यासाठी इथे आसन तुम्हाला ऑलरेडी टाकून ठेवलं असं होऊ शकतं. पूर्वीच्या काळामध्ये स्वतःच असं स्वतः घेऊन जावं लागत असेल, किंवा थंडीचे दिवस असतील तर थंडी अंगावर घेण्यासाठी जावं लागत असेल. त्यांच्याकडे ते अत्यंत गरीब असतात, अत्यंत गरीब म्हणजे एवढे गरीब असतात की दिवसभर जर कार्य केलं, दिवसभर जर मेहनत केली, दिवसभर जर परिश्रम केले तर ते अन्न खाऊ शकत होते, एवढे ते गरीब असतात. त्यांच्याकडे असं म्हटलं की एक फक्त चादरी असते, ज्याला साटक बौद्ध साहित्यामध्ये असं म्हटलं आहे, एक चादरी असते. आणि ते विचार करतात की पत्नीला तो म्हणतो की भार्या, पूर्वी भार्या म्हणायचं पत्नीला, स्वामी म्हणायचे पतीला, तो म्हणतो की भार्या तू सकाळी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जाते का संध्याकाळी जाते, तर ती म्हणते की स्वामी सकाळच्या प्रहरी मी देशना श्रवण करण्यासाठी जाते, तुम्ही मात्र रात्रीच्या प्रहरी देशना श्रवण करण्यासाठी जा. तो रात्रीच्या प्रहरी जातो, चित्त एकाग्र करतो, कारण धम्मदेशना मनामध्ये भाव आहे की धम्मदेशना श्रवण करायचे आहे आणि धम्मदेशना श्रवण करायचे आहे या भावने तो येतो आणि एका बाजूला बसत असतो. बाजूला बसल्यानंतर भगवंताची विशेषता असते, धम्मदेशना देण्याची एक विशेष शैली असते भगवंताची. भगवंत सर्व लोकांना कधी उपदेश करत नसत. सर्व लोक जे बसलेले समोरचे असत तर त्या सर्व लोकांच्या चित्ताला भगवंत आपल्या चित्ताने जाणत असत, कारण भगवंत परचित्त ज्ञानी होते. दुसऱ्यांच्या चित्तामध्ये काय चाललं हे भगवंत जाणत असत. आणि भगवंत जाणतात की या संपूर्ण परिषदेमध्ये सर्वात प्रसन्न चित्ताचा, प्रसन्न मनाचा कोण व्यक्ती आहे. तुम्ही इथे बसला आहात, सर्वांचं मन सारखंच आहे का? बिलकुल नाही आहे. सर्वांचं मन सारखं बिलकुल नाही आहे. सर्वांच्या चित्ताची मानसिकता सारखीच नाही आहे. कोणाकोणाला वाटत असं बाबा कितीच बोलतात भरतीजी, एवढा वेळ झाला तरी काय थांब म्हणत झाले, एकच झालं सुरू, दुसरं झालं सुरू, आहे की नाही? म्हणजे असं होते, कारण आपण कधी कधी ऐकत नाही. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, वेगवेगळ्या मनाचे लोक असतात. आणि भगवंत जाणतात की या संपूर्ण परिषदेमध्ये भगवंत ज्यांचं चित्त प्रसन्न आहे, ज्यांचं चित्त आनंदी आहे, ज्यांचं चित्त विकार रहित आहे अशा व्यक्तींना उद्देशून भगवंत धम्मदेशना करत असत. पण ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मलाच बोलत आहे, कारण भगवंतामध्ये ते बल असते. जसं बलधारी भगवंताला आपण असं म्हणत असतो, भगवंत जाणतात की एक साधक ब्राह्मण चित्त अत्यंत प्रसन्न आहे, कारण तो तयारीने आला होता घरून की आपल्याला धम्मदेशना श्रवण करायचे आहे. त्याला कोणती चिंता नव्हती, कारण त्याच्याकडे काही नव्हतंच, तर त्याला चिंता करण्याची काही गरजच नव्हती. एका धनवान व्यक्तीला असं वाटतं की माझं धन चोरी करेल म्हणून त्याला चिंता असते, किंवा वेगवेगळ्या प्रकारची चिंता मनुष्याला असते, परंतु त्याला मात्र बिलकुल चिंता नव्हती. आणि त्यामुळे तो धम्मदेशना श्रवण करण्यासाठी प्रसन्न चित्ताने बसतो. प्रसन्न चित्ताने बसल्यानंतर भगवंत त्याला उद्देशून उपदेश करतात. भगवंताची उपदेश करण्याची एक विशेष पद्धती असते. सुरुवातीला भगवंत दानकथा सांगतात, त्यानंतर शील कथा सांगतात,
स्वर्ग कथा नरक कथा सांगतात, कामवासनेचे दुष्परिणाम सांगतात, आणि मनुष्यांचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत चार आर्य सत्यांची देशना देत असतं। कारण चार आर्य सत्य गंभीर असा उपदेश आहे, सहजासहजी मनुष्याला ते समजणार नाही आहे, त्यामुळे भगवंत शेवटी ते उपदेश करत असत। आणि भगवंत उपदेश केल्यानंतर हा जो एकसाटक ब्राह्मण याच्या चित्तामध्ये उत्पन्न विचारतो, अरे भगवंताची देशना किती महत्वपूर्ण आहे, दानाबद्दल भगवंत जेव्हा बोलतात त्याला असं वाटतं की या क्षणी भगवंताला आपण काहीतरी दान दिलं पाहिजे। मग दिलं पाहिजे दान, मनामध्ये भाव विचार उत्पन्न झाला, मग काय दिलं पाहिजे आपण विचारा की नेमकं काय दिलं पाहिजे, तर तो म्हणतो माझ्याकडे तर काहीच नाही आहे, इच्छा तर आहे दान देण्याची पण माझ्याकडे तर काहीच नाही आहे। पुन्हा तो विचार करतो की अरे आपल्याकडे ही चादर आहे, ही चादर आपण भगवंताला दान करावी का। पुन्हा मनामध्ये विचार येतो, पत्नीला विचारलं नाही, आपल्याकडे एकच आहे वापरण्यासाठी, पत्नीला सुद्धा विचार नाही। कारण दानामध्ये दोघांचा विचार समान असला पाहिजे, दानकर्म करताना पती पत्नींचा विचार समान असला पाहिजे, कारण समान विचार उत्पन्न होणे फार दुर्मिळ अशी गोष्ट आहे। पत्नीच्या मनामध्ये असेल तर पतीची इच्छा नसते, जर पतीच्या मनामध्ये असेल तर पत्नीची इच्छा नसते। पत्नीच्या मनामध्ये यायला पाहिजे, पतीच्या मनात नसेल तर ते होऊ शकते, म्हणजे होऊ शकते कारण ते प्रभाव जरा जास्त असते, पण समजा पत्नीच्या मना म्हणजे स्त्रीच्या मनामध्ये नसेल तर तिथे मात्र ते कर्म होऊ शकत नाही। त्यामुळे भगवंत असे म्हणतात की दोघांच्या मनामध्ये तो विचार समान उत्पन्न झाला पाहिजे, जर समान उत्पन्न होत असेल तर वाद होत नाही, विवाद होत नाही, भांडण होत नाही, तंटा होत नाही। कारण अनेक ठिकाणी भांडणं सुद्धा होतात, अनेक वेळाला भांडण सुद्धा होतात, तंटा सुद्धा होतात। आपण सातत्याने घटिगार कुंभाराचं उदाहरण आपल्या समोर घेतलं पाहिजे, दोघंही पती पत्नी समान विचाराचे, समान दानाचे, समान शील पालनाचे, त्या सर्व प्रकारच्या सद्गुणाने युक्त होते। नक्कीच तुम्हाला मी घटिगार कुंभाराचा सुद्धा धर्मदेशना देणार आहे। तर तो विचार करतो मी पत्नीला नाही विचारलं, मग तो विचार त्याचा इथे थांबून जातो, पुन्हा पहिला प्रहर निघून जातो, दुसऱ्या प्रहरी सुद्धा तोच विचार येतो, पुन्हा तोच विचार म्हणतो की आपण जर दिलं तर आपल्याकडे राहणार नाही, दुसरा प्रहर सुद्धा निघून जातो, तिसऱ्या प्रहरी सुद्धा तोच विचार येतो, तिसराही प्रहर निघून जातो, चौथ्या प्रहरी सुद्धा विचार येतो, आणि या क्षणी मात्र तो असा विचार करतो जे काय होईल ते होऊ द्या, पत्नी बोलेल तर बोलू द्या, मला वापरायला नसेल तर नसू द्या, मी मात्र भगवंताला हे दान करणारच आहे। आणि क्षणामध्ये उठतो आणि ती चादर भगवंताच्या समोर ठेवतो, भगवंताला म्हणतो की भगवान माझ्या दानाचा स्वीकार करावा। भगवंताने स्वीकार केल्या बरोबर त्या ठिकाणी त्याच्या मनातून उद्गार निघतात, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो। असं म्हटल्याबरोबर राजा प्रसन्नित बाजूला बसला असतो, त्याला आश्चर्य वाटते, तो म्हणतो अरे वेडा झाला का, तो म्हणतो भगवंताला भगवान हा विक्षिप्त झाला का, हा वेडा झाला का, रात्रभर धर्मदेशना श्रवण करून याचं चित्त विक्षिप्त झालेलं दिसत आहे। भगवंत म्हणतात की महाराज त्याचं चित्त विक्षिप्त नाही झालं, तो प्रसन्न चित्ताने दान करत आहे। तो म्हणतो भगवान इथे काय युद्ध चालू आहे का, हा म्हणतो मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो। भगवंत असे म्हणतात की हो राजा इथे युद्ध चालू होतं, कशाचं युद्ध होतं, भगवंत असे म्हणतात दानंच युद्धंच समान माहू, दान पुण्य करणे युद्धा समान आहे, युद्ध करण्यासाठी जेवढी तयारी करावी लागते तेवढंच दान कर्म करण्यासाठी सुद्धा तयारी करावी लागते। दान कर्म का सोपा आहे का, लय चिकट लोक असतात, बिलकुल दान म्हणजे सुटतच नाही, सुटतच नाही, बिलकुल सुटत नाही, शेवटी मात्र सगळं सोडून जावं लागते, शेवटी तुमची इच्छा नसेल तरी सोडावं लागते, आणि इच्छा असेल तेवढी सोडावं लागते। आणि मग मरताना लोक बघा इकडे तोड करून पाहतात, कोणी तिकडे तोड करून मरते, ऐक ना का मरतात, कारण तिकडे कुठेतरी ठेवलेलं असतं, त्याला वाटतं एवढं घर बांधलं चाललो मी आता, ऐक ना एवढं चांगलं फर्निचर केलं चाललो मी आता, एवढं अलमारी सोना आहे आता काय कामाचं गेलं सगळं संपलं, ऐक म्हणजे असा विचार येतो। आणि तसं ते मूर्तीला प्राप्त होते, शेवटी मात्र ते दान पुण्य सगळं करावं लागतं। भगवंत असे म्हणतात सध्या तुमच्याकडे जे आहे त्याचा सदुपयोग तुम्ही केला पाहिजे, कुशल कर्म पुण्य कर्म करण्यासाठी। भगवंत असे म्हणतात की महाराज पहिल्या प्रहारापासून याच्या मनात युद्ध चालू होतं, कोणासोबत, दान चित्त आणि लोभ चित्त। दान चित्त म्हणत होतं की दे, लोभ चित्त म्हणत होतं नको देऊ, थांब थांब म्हणत, थांब म्हणजे थांबवलं, पहिल्या प्रहारी थांबवलं, दुसऱ्या प्रहारी थांबवलं, तिसऱ्या प्रहारी थांबवलं, शेवटी मात्र लोभ चित्तावरती दान चित्ताने विजय मिळवला, त्याने दान केलं आणि तो म्हणतो भगवान मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो। राजा म्हणते भगवान एवढं कठीण आहे का, एवढं आवड का,
भगवंत म्हणतात की हो राजन, तुम्ही राजे आहात, तुम्हाला काय अवघड आहे, का तुम्ही तर सहज देऊ शकता, परंतु याने जे दान केलं तर याचं दान हे सर्वस्वाचं दान आहे, कारण त्याच्याकडे काहीच नव्हतं. काहीच नसताना देणे हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. आपल्याकडे असेल आपण दिलं तेही पुण्यच होतं, बिलकुल पुण्य होत नाही असं भाग नाही, ते सुद्धा पुण्य आहे, परंतु ज्यांच्याकडे काहीच नाही तेव्हा त्याने जे दिलं त्याचं महान असं पुण्य असते. आणि मग राजा खुश होतो, राजाला वाटते अरे एवढी मोठी महत्वाची गोष्ट आहे. राजा त्याला दोन चादरी दान करतो, लगेच दोन्ही चादरी तो भगवंताला दान करतो. राजा त्याला तीन करतो, तीनही करतो, चार करतो, पाच करतो, सहा करतो, अशा प्रकारे राजा 32 चादरी त्याला दान करतो. शेवटी त्या 32 चादरीपैकी 30 चादरी तो भगवंताला दान करतो, दोन चादरी मात्र स्वतःसाठी ठेवतो. आणि स्वतःसाठी ठेवल्यानंतर तो विचार करतो, निघून जातो घरी. निघून गेल्यानंतर एका चादरीचं तो आसन बनवतो आपल्या घरी. माझ्या घरी जर भगवंत भोजनासाठी येतील, कारण एवढं अनमोल असं राजाने दिलेलं चादर, लाख मोलाचं चादर राजा देतो, तर एवढं मोठं अनमोल चादर मी तर वापरू शकत नाही, भगवंतासाठी आसन असेल. भगवंत जेव्हा माझ्या घरी भोजनाला येतील तेव्हा भगवंत या आसनावरती बसतील. आणि दुसऱ्या दिवशी विहारामध्ये जातो, दुसऱ्या दिवशी विहारामध्ये गेल्यानंतर भगवंताच्या आसनावरती तो चादर टाकत असतो. काही क्षणामध्ये राजा प्रसिद्ध येतो आणि तो म्हणतो भगवान ही पूजा कोणी केली आहे, भगवान ही आसन पूजा कोणी केली. तेव्हा भगवंत असे म्हणतात कोण करेल, एक साठक ब्राह्मणाने ही पूजा केली आहे. हे म्हटल्याबरोबर राजा म्हणतो अरे माझं जिथं जिथं मन प्रसन्न होते तिथे तिथे या ब्राह्मणांचं मन प्रसन्न होते, तो सुद्धा साधुवाद देतो. आणि साधुवाद दिल्यानंतर तो निघून जातो. तेव्हा राजा म्हणतो की भगवान याचा याला मी बक्षीस देण्याची माझी इच्छा आहे. तर असं म्हटलं आहे 16-16 प्रकारे 32-32 प्रकारे त्याला सर्व काही मिळतं. त्याला 32 गावं दान देतो राजा, कारण राजा राजा आहे. 32 दान त्याला गावं देतो, 32 नौकर देतो, 32 रथ देतो, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचा राजा त्याला दान करत असतो. तेव्हा भिक्खूंमध्ये चर्चा होते अरे बघा एक साठक ब्राह्मणाचं किती भाग्य उदयास आलं, बघा किती कुशल कर्म पुण्यकर्म झाला त्याचं, त्याने एक चादर दिली, राजाने त्याला किती दान केलं, बघा किती भगवंताला दान देण्याचं किती महान फळ आहे, असं म्हणताच भगवंत त्या ठिकाणी येतात. तेव्हा म्हणतात की भिक्षुनो काय तुम्ही बोलत आहात. तेव्हा म्हणतात की भगवान आम्ही एक साठक बद्दल बोलत होतो, याला किती मोठा लाभ झाला आहे. भगवंत म्हणतात की त्याला लाभ नाही झाला, त्याला लाभ नाही झाला, त्याची उलटी हानी झालेली आहे. तर भिक्षू म्हणतात की भगवान कसं काय, त्याला तर एवढं मिळालं. भगवंत असे म्हणतात की हेच दान कर्म जर याने म्हणजे प्रहार तिसऱ्या जे चौथ्या प्रहारी केलं हेच दान पुण्य जर त्याने तिसऱ्या प्रहरी केलं असतं तर आज जे भेटलं त्याच्यापेक्षा दुप्पट भेटलं असतं. हेच दान पुण्य जर याने प्रहाराच्या म्हणजे दुसऱ्या प्रहरी केलं असतं याच्यापेक्षा तीनपट भेटलं असतं. हेच दान पुण्य जर याने पहिल्या प्रहरी केलं असतं तर याच्यापेक्षा चारपट याला मिळालं असतं. याने दानामध्ये दिरंगाई केली, याने पहिला प्रहर जाऊ दिला, दुसरा प्रहर जाऊ दिला, तिसरा प्रहर जाऊ दिला आणि चौथ्या प्रहरी त्याने दान पुण्य केलं. हेच पहिल्या प्रहरी केलं असतं तर चारपटीने त्याला त्याचा लाभ झाला असता. त्यामुळे भगवंत समजा विखुनो ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो त्या क्षणी ते दान पुण्य केलं पाहिजे, कारण मनुष्याचं चित्त अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे. तो विचार पुन्हा उत्पन्न होईल हे बिलकुल सांगू शकत नाही. कोणताही मनुष्य असो, कुठलाही प्रकारचा मनुष्य असो, तो विचार पुन्हा उत्पन्न करू शकत नाही. आणि त्यामुळे आपलं महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम आपल्याला प्राप्त झालेला आहे. तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. जे काही दानदाते आहे, ज्या दानदात्यांनी शीघ्र गतीने दान पुण्य केलं, दरवाजाचं दान पुण्य केलं, खिडक्यांचं दान पुण्य केलं, लाईटचं दान पुण्य केलं, फरशीचं दान पुण्य केलं, विटा असतील, सिमेंट असेल, रेती असेल, मेहनत असेल, परिश्रम असेल, त्या सर्वांचं महान असं पुण्य आहे. कारण तात्काळ फळ मिळणार आहे. बघा ज्या ज्या दानदात्यांनी दान दिलं तात्काळ त्याचं फळ त्यांना प्राप्त होत आहे. आज घडीला एवढे लोक धम्माचा उपदेश श्रवण करत आहेत, हे फळ नाही तर काय आहे, यालाच फळ असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे दानाचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपण जे दान करतो त्या दानाचं फळ सुद्धा आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. एखाद्या अकुशल व्यक्तीला जर दान दिलं तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात विहारासाठी आपण दान कर्म केलं पाहिजे, आपण कुटीसाठी दान पुण्य केलं पाहिजे, आपण सामाजिक कार्यासाठी दान पुण्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अत्यंत सुवर्ण अशी संधी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी उपलब्ध होईल, जेव्हा तेव्हा तुमच्या मनामध्ये भाव उत्पन्न होईल, तेव्हा तेव्हा तुम्ही दान पुण्य करावं, शील पालन करावं. आणि 3 महिन्यापर्यंत
या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सातत्याने तुम्ही धम्मदेशना श्रवण करण्यासाठी यावं. माझा म्हणजे माझा स्वभाव असा आहे, एक व्यक्ती जरी असेल तर तेवढी धम्मदेशना मी करतो, 10-100 लोक जरी असतील तर तेवढी धम्मदेशना करतो, आणि कोणीच नसेल तरी धम्मदेशना करतो. आज सकाळी 6 वाजता मी एकट्याने धम्मदेशना केली आणि युट्यूबला टाकली सुद्धा. म्हणजे मला काही फरक पडत नाही कोण माझ्या समोर आहे कोण माझ्या समोर नाही. त्यामुळे तुम्हालाही संधी आहे, धम्मदेशना सर्वांकडे संधी आहे, तर या संधीचा तुम्ही सदुपयोग घ्यावा. आज या मंगलमय प्रसंगी ज्या ज्या दान करदात्यांनी या विहारासाठी जेवढं काही दान पुण्य केलं, या सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो. विशेष रूपाने ज्या परिवाराने या जागेचं संगोपन केलं, या संपूर्ण परिसरातील उपासक उपासिकांनी या जागेचं संगोपन केलं, त्यांच्याही प्रती मी अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्श्वित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ह्या सर्व धम्मदेशना आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती तुम्हा सर्वांना ऐकायला मिळणार आहे. आणखी वेगवेगळ्या विषयावरच्या धम्मदेशना सुद्धा आहेत, त्यामुळे आपल्याकडे मोबाईल आहेत, आपण प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलला जे सबस्क्राईब करावं आणि ऑल जर बेल आयकन केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणजे धम्मदेशना तुम्हाला घरी बसल्या सुद्धा ऐकायला मिळतात, आणि त्यामुळे धम्मदेशना आपण शेअर सुद्धा केल्या पाहिजे, कारण इतरांचे इकडले इकडले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा चांगलं केलेलं बरं, कोणाला चांगलं केलेलं बरं आहे की नाही. नाही तर उगाच भांडणाचे मेसेज फॉरवर्ड करू नये. आपले भांडणाचे मेसेज लई लवकर फॉरवर्ड होतात बाबा, बातच लगे मिलियन व्ह्यूज त्याला आहे की नाही. चांगलं चांगलं फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करावा, चांगलं दिलं पाहिजे दुसऱ्याला, चांगलं दिलं पाहिजे, आणि त्यामुळे धम्मदेशना शेअर करा, इतरांना सुद्धा ते प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यामुळे ही धम्मदेशना आपल्या चॅनलवरती सुद्धा येणार आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.